नमस्कार अभ्यासक विद्यार्थ्यांनो, सक्सेस क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता चौथीचा भाग तीन या पुस्तकामधील गुणाकार भाग दोन हा घटक अभ्यासणार आहोत. काल काय पाहिलं आपण, तर तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं गुणणं हा घटक अभ्यासलाय. आज आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येनं कसे कशा प्रकारे गुणायचं तो घटक आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पहिलं गणित घेतलेलं आहे आपण, 85 गुणिले 17. मग आता डायरेक्ट 17 पाडायचा असेल तरी पण आपण गुणाकार करू शकतो, किंवा 17 जर पाडा तुम्हाला येत नसेल तर 7 ने 5 आणि 8 या दोन अंकाला गुणावं लागतं. मग 7 पाडा आपण कालच्या प्रमाणेच काय करायचं आहे, 7 पाडा 5 पर्यंत म्हणायचा आहे. 7 5 35 35 5 मग हातचे किती येणार, 3. नंतर 7 ने 8 या अंकाला गुणायचं. 7 पाडा 8 पर्यंत म्हणा किंवा 8 पाडा 7 पर्यंत म्हटलं तरी चालतो. मग 8 सती 56 आणि 3 59 सॉरी अंक इंग्लिश मध्ये आले 59. नंतर ह्या 1 ने गुणताना 1 हा दशक स्थानी आहे. 1 कुठे आहे, दशक स्थानी आहे. एकक दशक, दशक स्थानच्या अंकाना एकक दशक अंकाला गुणताना एकक स्थानी प्रथम 0 द्यावे किंवा जागा रिकामी सोडली तरी चालते. मग आता काय करायचं, या 1 ह्या अंकाने ह्या 5 गुणायचं. 5 एक 5 इथं हातचे काय आले का, नाही. नंतर 1 या अंकानेच वरच्या 8 या अंकाला पण गुणावे लागणार. मग 8 8 8 हे 8 मग इथं झालं का, तर नाही, यांची करावी लागते आपल्याला बेरीज. 5 ला 5 9 5 14 14 4 हातचे लिहायचे इथं इथं पण, परंतु छोटे जेणेकरून आपल्याला समजल्या पाहिजे. 8 ने 9 9 5 अशा प्रकारे हे आपलं झालं पहिलं गणित. 1445 हा 1445 काय आलं आपलं, 1445 उत्तर. पुढचं दुसरं गणित आहे 31 गुणिले 26. मग हे कशा प्रकारे, त्याच प्रकारे 6 या अंकाने 1 ह्या अंकाला गुणायचं. 6 एक 6 6 या अंकाने 3 पण गुणायचं. 7 3 18 18 असे. नंतर 2 हा अंक दशक स्थानी आहे. दशक स्थानी असताना एकक स्थानी आपण 0 लिहायचे किंवा जागा रिकामी सोडली तरी चालते, परंतु आपण इथं 0 लिहूया बेरीज करताना, प्रॉब्लेम नको. नंतर 2 या अंकाने इकडं एकक स्थानच्या अंकाला गुणायचं. बे नंतर 2 या अंकाने 3 या अंकाला गुणायचं. इथं परत 1 घ्यायचा नाही, 2 ने 3 बे 3 6 6 यांची करायची बेरीज. 6 ला 6 8 2 10 10 ला 0 7 1 8 ओके 805 उत्तर. हा 806 नंतर 38 गुणिले 25 5 चा पाडा 8 पर्यंत म्हणा किंवा 8 चा पाडा 5 पर्यंत म्हटलं तरी चालतो. 8 5 40 40 ला 0 चाले 4 8 चा पाडा 3 पर्यंत, सॉरी 3 चा पाडा 5 पर्यंत किंवा 5 चा पाडा 3 पर्यंत. 5 3 15 15 आणि 4 19 नंतर 2 ने गुणताना एकक स्थानी द्यायचा 0, परत ह्या 2 ने 8 गुणायचं. 2 चा पाडा 8 पर्यंत किंवा 8 चा पाडा 2 पर्यंत. 2 8 16 किंवा 8 2 16 16 ला 6 1 नंतर 3 चा पाडा 2 पर्यंत किंवा 2 चा पाडा 3 पर्यंत. 3 2 6 6 वरच्या हातचा 1 असतो तो 7 इथं झाले 7 यांचे होणार बेरीज. 0 ला 0 9 6
पंधराला पाच. आजचा इथे द्यायचा एक छोटासा. सात आठ असताय नऊ, तर किती आला नऊशे पन्नास. नऊशे पन्नास. बर, पुढचा चौथा गणित कसा सोडवायचा? चारचा पाढा सात पर्यंत म्हणा किंवा सातचा पाढा चार पर्यंत म्हणा. सात चौक अठ्ठावीस, अठ्ठावीस ला आठ, अठ्ठ्याला दोन. चारचा पाढा सहा पर्यंत किंवा सहाचा पाढा चार पर्यंत. सही चौक चोवीस, चोवीस आणि दोन सव्वीस. सव्वीस नंतर नऊ ने गुणायचं. नऊ हा अंक दशक स्थानी आहे म्हणून काय करायचं? एक शून्य शून्य. नऊचा पाढा सात पर्यंत. नव सते त्रेसष्ट, त्रेसष्ट ला तीन. आता हातचे सहा. परत नऊचा पाडा सहा पर्यंत. नऊ सखे चोपन, चोपन आणि सहा साठ. साठ हे झाले साठ. यांची बेरीज होणार बेरीज अठ्ठ्याऐंशी. आठ सहा तीन नऊ, नऊ ऐंशी दोन, सहाशे सहा, सहा हजार दोनशे अठ्ठावन्न. हे झाले आपले आजचे चार गणित सोडून. आता बघूया पुढचे. आता काही विद्यार्थी आपल्या समोर गणित सोडून दाखवतील. सर यापुढे स्वतःच नाव सांगायचं. माझं नाव सुराज दत्तात्रय वाघ. कॅमेऱ्याकडे पाहायचं असत. चोवीस, चोवीस ला मराठी अंक बे झिरो नाही तिथं अगोदर एक झिरो झिरो आणि बे झिरो झिरो. सात एक सात, सात दुने चौदाला चार, एक चार, सहा एक सात, सहा दुने बारा, एक तेरा, सात नव्वे पिन येते, नऊ सात तीन पिन येते. सात एक सात, सात चौदा, सात एक एकोण, सात चौपटे, सतरा पस्तीस, सात सत्तीन बेचाळ, सती सत्ती एकोणपन्नास, सती आठ चौपन्न, सात नव्वे त्रेसष्ट. त्रेसष्ट झिरो झिरो तिथं झिरो, त्रेसष्टला तीन आणि सहा आठच्या. नऊ सव्वे येते, नऊ सहा साय नव्वे पण येते. सहा एक सहा, सहा बार, सहाचे आठ, सहाचे चोवीस, सहा पाच तीस, सहा सहा छत्तीस, सहा एकूण बेचाळ, सहा आठ अठ्ठीचा, सहा नव्वे चौपन्न, चौपन्न छप्पन, सत्तावन्न, अठ्ठावन्न, एकोणसाठ, साठ. साठला इथं झिरो, इथे मराठी अंक. चार झिरो, चार तीन, तीन तीन सहाला. बरोबर, व्हेरी गुड. पुढचा टॉपिक आहे तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येला. मागच्या गणितामध्ये आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येला गुणलेलं होतं. आता एक अंक मी वाढवलेला आहे. तीन अंकी संख्या म्हणजे एकशे पंचवीस अशी संख्या घेतलेली आहे गुणले बावन्न. बघा, सेम नियम तोच आहे. या एकक स्थानच्या दोन या अंकांनी वरच्या प्रत्येक संख्येला काय करायचं आहे? गुणायचं आहे.
नंतर दोन नी झाल्यानंतर काय करायचं, पाच नी, एका दशक, शतक या तिन्ही अंकेला किंवा पुढे हजारचा अंक असेल तरीही त्याच पद्धतीनं गुणायचं. मग बघूया, फर्स्टला आपण दोन नी गुणूया, पाच दोन्ही दहा, दहाला शून्य, हचाला एक, बेदोनी चार, हाचे एक पाच, नंतर बे एक बे बे. आता हे पाच ने गुणताना नियम कायम लक्षातच ठेवायचं की दशक स्थानच्या अंकांना गुणताना एक शून्य द्यायचा. पुढे आणखी इथं जर शतक स्थानी कोणती संख्या असती तर त्याच्या पुढे किती अंक, एक दोन, तर एक दोन संख्येनंतर आपण दश झिरो दिला असता. आता पाच आहे म्हणजे त्या पाचच्या अंकापुढे किती संख्या आहे, एकच संख्या आहे, म्हणजे एक झिरो द्यायचा आपण, किंवा जागा रिकामी सोडले तरी चालते. नंतर पाचचा पडा पाच पर्यंत, पाच पाचा पंचवीस, पंचवीसला पाच, हातचे इथंच नाही लिहायचे, इथं डोक्यावर वरती लिहायचे. नंतर पाच दोन्ही दहा, दहा आणि हातचे दोन असतात ते मिळवायचे, अकरा बारा, बाराला दोन, पुढे आणखी एक हातचा, पाच एका पाच, हातचा एक असतो तो सहा, यांचे होणार बेरीज, शून्याला शून्य, पाच आणि पाच दहाला शून्य, हातचा एक, दोन दोन चार आणि एक पाच, सहाला सहा, सहा हजार पाचशे असे या गणिताचं आपलं उत्तर आहे. नंतर आहे दुसरं गणित, दोनशे चौतीस गुणिले पासष्ट, पाचचा पाडा चार पर्यंत, किंवा चारचा पाडा पाच पर्यंत, चारा पंचे चाळीस, वीस वीस, चारा पंचे वीस, पांचोक वीस, वीसला शून्य, चारे दोन, पाच त्री पंधरा, पंधरा आणि दोन सतरा, सतराला सात, हजाराला एक, एक पाच दोन्ही दहा, हजार एक अकरा, अकरा. नंतर ह्या सहाने गुणताना सहाच्या पुढे एक हा पाच हा एकच अंक आहे, म्हणजे एक शून्य द्यायचा. परत सहाचा पाडा चार पर्यंत, सहा चोक चोवीस, चोवीसला चार, हातचे दोन, सहाचा पाडा तीन पर्यंत, सायत्रिक अठरा, एकोणीस वीस, वीसला शून्य, चारे दोन, सहाचा पाडा दोन पर्यंत, सहा दोन्ही बारा, हातचे दोन, तेरा चौदा, यांची करायची बेरीज, शून्याला शून्य, सात आणि चार अकरा, अकराला एक, हातचाला एक, एकाने एक दोन, चार आणि एक पाच, पाच आणि एकला एक, उत्तर किती आलं आपलं, पंधरा हजार दोनशे दहा. ओके, अशाच प्रकारचे दोन गणित आपले क्लासचे दोन विद्यार्थी सोडवणार आहेत. चला तर मग बघूया, श्रीखंडे आता म्हणजे चाळीसला इथं शून्य, इथे हातचा नवाबाचे बरोबर किती आलं उत्तर इथं, तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव, तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव उत्तर किती आहे, तीस हजार आहे. एक दशक, शतक, हजार, दहा हजार, म्हणजे तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव.
अठ्ठ्याण्णव. पुढचं गणित आहे 447 गुणिले 59. नवा सते पांचोक वीस, वीस अन सहा आठशे दोन, हा चार पंचे वीस, वीस अन दोन हा पुढे नऊचा पाढा चार पर्यंत. नऊ चौक छत्तीस, छत्तीस आणि सहा बेचाळीस दोन, हातचे चार. नऊचा पाढा परत चार पर्यंत. नऊ चौक छत्तीस, छत्तीस आता पाचचा पाढा सात पर्यंत. पाच सते पस्तीस, किती लिहायचे? हा बरोबर तीन. हा पाचचा पाढा चार पर्यंत. पाच चौक वीस, तीन तीन चे दोन, परत पाचचा पाढा चार पर्यंत. वीस दोन, पाच चौक वीस. वीस मध्ये हे अच्छ मिळवायचं, हे अच्छ नसतात मिळवायचे असं. हा बावीस बरोबर. इथून बेरीज करा. पाच आणि दोन तीन ला तीन, ओके चार आणि दोन सहा, दोन ला दोन. हा उत्तर आलं आपलं 26373 बरोबर. उत्तर किती आला? 26373. भाग दोन म्हणजे पुस्तक जे आहे भाग तीन, याच्यातला भाग दोन हा घटक अभ्यासला. त्याच्यामध्ये काय काय अभ्यासलं? दोन अंकी संख्येनं दोन अंकी संख्येला गुणणे, नंतर तीन अंकी संख्येनं दोन अंकी संख्येला गुणणे, हा घटक आपण अभ्यासलेला आहे. ओके थँक्यू.